आहे काय काका हलवायचं ते सगळं नेम मला फुल टाइमपास टाइमपास आयटम आहे टाइमपास आयटम सामान भरायचे आहेत आता आपल्या बॅग्स वगैरे भरून झाले आहेत डायरेक्ट चालू झालं आहे आता फुल प्रोफेशनल बॅग भरण्यामध्ये एक्सपर्ट फक्त एक एक आपण सामान आणून द्यायचं हे बॅग भरत राहणार आहे टेन्शन नाही अजून काय पाहिजे लवकर सांगा हां ओके हो का ही आमची बॅग जी आहे हा तर खजाना आहे इथे खाण्यापिण्याचा खजाना इथे पूर्ण खाण्यापिण्याचा खजाना ठेवला आहे हाय आमची फ्लाईट 1.5 तासाचा फक्त प्रवास आहे पाहून तो पाहुण्या 2 तासात खायचा घेतला एका दिवसाचा आणि उपवास चालू होतो यायचा 12 नंतर म्हणजे पूर्ण प्लॅनिंग बघा आता आपलंच आहे खायचं सगळं सेट झालं आहे मी पूर्ण बॅगेत झालं पण मी तेव्हा जेव्हा पण विचारतो ना काय हेल्प पाहिजे तर सगळं झालेलं असतं हीच तर मजा आहे काय उशिरा सर्व झाल्यावर विचारतोस अच्छा असं आहे का नाही रे टायमिंग टायमिंग गलत हो जात आहे बघा का म्हणजे पूछता हो ना तो टाइम पे वर येतात सब कुछ काम ॲक्च्युली बघायला गेलं आता आम्ही चाललो आहे कोची केरळला फिरणार आहे सो जी रात्रीची फ्लाईट आहे 1 वाजताची फ्लाईट आहे सो आम्ही पोचू 3:45 तिथून आमचे फ्रेंड्स दोन्ही भाई येणार आहे आणि एनग्रेड येणार आहे आम्हाला पिक करायला मला वाटत नाही ते झोपले असले तर ते वाट बघत असेल आमचे कधीपर्यंत पोचतो आहे काय बोलते बरोबर ना आणि ब्लू ॲक्च्युली ब्लू एक सस्पेन्स आहे नाव लक्षात ठेव आम्ही ब्लूला भेटणार आहे आणि तुम्ही पण आमच्या ह्या पुढच्या ब्लॉग्समध्ये ब्लूला भेटा आमच्यासोबत तुम्हालाही आवडेल भेटतो मग थोडा वेळ पॅकिंग करतो ना होत आहे अरे मी केलं काय तू गेला एकच ना अरे पॅकिंग बरोबर ना मेन काय पॅकिंग झाल्याचं महत्त्व चांगलं वाटतं होतं चांगलं वाटतं आहे लोक हो बरोबर आहे पोरांचा लय सेट असतो लगेच झटपट कपडे घातले हा शर्ट पण घातलं निघालं लेडीजला काम असतात अच्छा असं आहे का ओके ओके चला मग लवकर निघायचं ना आता चलो ऐशा जोर लगा की हो किती मस्त रांगोळी काढली एकदम एक नंबर हा चला नको लगायचा चला आली लेफ्ट कसं वाटतं खूप छान फक्त गरम होतंय ना एवढंच आता कधी एअरपोर्ट ला पोहोचतो तिथे तर जास्त गरम होत अच्छा मला एअरपोर्टला पोहोचायला तरी आपल्याला हाफ एन आवर पाऊन तास लागेल पुणे एअरपोर्टला सो पुणे टू कोची फ्लाईट करून टाइम माहित नाही झोपणार आहे की नाही झोपून जाऊ वाटतं फ्लाईट मध्ये सुरी दोन दिवस जरा ते एडिटिंग वगैरे मध्ये गेलं आधीचे ब्लॉग्स तुम्ही बघितले असेल नाशिकचे वगैरे थोडा लेट आला होतो ॲक्च्युली टाइम थोडा नव्हता तुम्हाला आवडला असेल शेअर करा जितक्या लोकांना शेअर करता येत चला येतो फायनली आमची आली आहे कॅब चला आता आरंभ प्रवासाचा सुरू इथून चलो गणपती अप्पा मंगलमूर्ती चला ठीक आहे गर्दी खूप आहे म्हणून आम्ही आधीच ठरवलं की लवकर गेलेलं बरं आहे तरी पण आता वाजलेत 11 वाजलेत बघा गर्दी सो आपली फ्लाईट आहे इंडिगो एअरलाईन्स ठीक आहे झोप येते नाही ना किती असेल वजन आपल्या गॅस 10 ते 12 जर तेवढं नसेल तर 15 चे तास चालेल चेक करू सो इथे आलं की एका बॅगेचं चेक करू बॅग जाईल ना आपली ठीक आहे चेक करू बॅगेचा वेट गॅस 8 kgs 10 to 12 ना 8 kgs बोलतो चल 8 kgs तू उचलून बघितलं मी उचलून नाही पाहिलं ते चेक करू ना आपण आपलं किती येतं किती आहे 16 kgs येस ठीक आहे अच्छा डबल कर इंटू टू तू हारलास तू हारलास 8 बोललेलं ना इंटू टू 2 जण ना आपण मी एकाचे कपडे बोललो 8 किलो तुझे एकाचे 8 किलो नाही तुझेच 12 किलो
आणि खायचं किती आहे? 2 किलो तर येते आहे ना, 2 किलो. तिथे आलं की बॅग चेक करा पहिलं. तिथं देखो फायनली झालं आमचं सिक्युरिटी चेक इन, वेब चेक इन सगळं झालं. लगेज पण गेलं तिकडे. सो टिकिट्स आर हियर, बोर्डिंग पास इज हियर. सी फायनली डन. चलो अभी बजे है 12:15 वाजले, अजून 1 तास आहे फ्लाईटला. 1 वाजताची फ्लाईट आहे. सगळं म्हणजे ऍक्च्युली आहे ना असं आलं की पुढं थोडा वेळ बसून काहीतरी खाऊ, पण वेळच नाही भेटला. पूर्ण टाइम त्यातच गेला आपला. माझं तर उपवास पण स्टार्ट झाला. तेच काय नाही, तरी कॅरी केले आम्ही स्नॅक्स घेऊन घेऊ. तसं काय 1.5 तास जायतील लवकरच. कॉलेज नाही कधी आलो पटापट ना. ॲक्च्युली फायनली पोचलो कोचीला. हा भेटते का तुला? इव ही इकडे गेली वाटत. छान होता प्रवास, चांगला आला. काय एअरपोर्ट खूप छान आहे बघा. एअरपोर्ट कोची एअरपोर्ट खूप छान आहे, एकदम मस्त. आली 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 बॅग आली फायनली आली. ठीक आहे ना? हा माता घे ना, घे मग घे घे नंतर जाईल. घे उचल, वजन चेक करायचं होतं ना. अरे वजन चेक करायचं होतं. घे काय कामाचं नाही माणूस हा. घ्या त्याच्यात लवकर पटापट आता काम 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 लवकर काम. अरे आपलीच बाईक आहे, इतके बच्चे कोणी पहचानते हो क्या तुम? इधर है मेरे दोस्त लोग. एक कोची एअरपोर्ट आहे, खूप छान आहे बघा. तिकडे ना तिकडे समोर खूप छान आहे. आता वाजले 4. ॲक्च्युली आमची फ्लाईट पोचली लवकर, 2:30 पोचली, 2:35 आसपास. आणि आम्ही वाट बघत होतो, आता ते आलेत फ्रेंड्स. सो आता त्यांना शोधतोय. फायनली आला. किधर था भाई, किधर था तू? किती टाइम तुझी वाट बघत होतो मी. काय बोलते? बहुत देर हो गया. लुक लेता लेता. काय बोलते पब्लिक, झाली का झोप? तिच्याकडे बघून तर एकदम फ्रेश वाटतेय. नाही नाही बसत नाहीये, बाकी तो आगे लेता हूँ मैं. चला मग आता खुश. चला बसा बसा आता ब्लूला भेटायला जाऊया. चलो आता ब्लूला भेटू. काय बोलते कंपनी कैसा लग रहा है? तुम बताओ कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, क्लाइमेट अच्छा है, इधर ठंडा लग रहा है. उतरलोय मध्ये, चाय वगैरे पियालो. वाजले किती वाजले आता? पियाला पियाले लोक 4:30 वाजले. सो आता यस लेट्स ट्राय केरलास डिशेस. पळमपुरी काय? पळमपुरी. अच्छा हे पळमपुरी आहे. पळमपुरी कांदा भजी. अच्छा बोंडा. बोंडा बोंडा बोंडा. ओके ये मिर्ची भजी. अच्छा सही है, भारी है रे चाय. अच्छा एकदम फेस वाली चाय. फेस वाली चाय, फेस वाली चाय. अरे पसंद है मेरे को, अच्छा लग रहा है. हाँ आवडलं मला. उसाचा ज्यूस वगैरे मिक्स वाटतोय थोडा. नाही छान आहे, आवडलं. वेगळंच अजून काय काय? केरला स्पेशल टी. केरला स्पेशल टी कधी आलात तर इथे पहिलं टी पिया. चलो आता सेकंड डिश आली आमची. ही कोणती आहे? एक आहे पळमपुरी. पळमपुरी येस. अच्छा आणि ती कांदा भजी. येस कांदा भजी. कांदी भारी, थोडी मोठी कांदा भजी आहे. साखर सारखं कांदा वडा वाटतं मला. आणि हे फिश फिंगर्स. सही आहे पळमपुरी.
एक्चुअली हे बघतो खाडू केळचं आहे ना, केळ आहे ना याच्यामध्ये, ओके बनाना याच्यामध्ये बघा नीट. नाईस, सही आहे रे. केळचे सर्व आयटम आवडतात. रोस्ट कांदा भाजी, वा मस्त सुरुवात झाली आपली नाश्त्याची. ब्लू 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 एक्साइटेड होगी. अरे अरे हळू 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 काय करते. हा मी बोला ना त्याला खूप घाबरते. ब्लू एक्साइटेड झाले. कुठे आहे कुठे न्यू फ्रेंड्स.